नवीन झाडू आणला की सर्वात अगोदर आपण त्याची पूजा करतो आणि त्यानंतर तो वापरायला घेतो. पण आपण जेव्हा हा नवीन झाडू वापरतो तेव्हा त्याच्यातून इतका भुसा बाहेर पडतो की आपल्याला असं वाटतं की आपण नेमका घर साफ करतो आहे की घर घाण करतो आहे. तर हा पहा हा नवीन झाडू आणि त्याच्याने सायली झाडू मारते. इतका कचरा अजिबात घरात नव्हता पण जेव्हा तिने झाडू मारला तेव्हा त्यामध्ये इतका भुसा निघाला आहे आणि असं वाटतच नाही की तिने झाडू मारला आहे, सगळीकडे तो भुसा दिसतो आहे. आणि अशामध्ये ती इतकी वैतागते, ती म्हणते इतका झाडू मारून फायदा काय, त्याच्यातून कचरा किती निघतो आहे. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा झाडू मारतो आणि त्याच्यानंतर काही दिवसातच त्या झाडूची अशी अवस्था होते, अगदी पार झाडू तुटून जातो, त्यातलं पूर्ण जे काही जीव आपण म्हणतो तो अजिबात नसतो. तर हा आपला झाडू 2 महिन्यामध्येच असा झाडू होतो. तर मग मी काय करेन, मी सर्च केलं की हा नवीन झाडू आपण टिकवायचा कसा आणि हा जो भुसा आहे हा भुसा आपण घालवायचा कसा. तर जी टिप्स मी पाहिली ती सांगते. तर कंगवा घेतला आहे आणि जे लहान दातं असतात त्याने आपल्याला झाडूंनी अशा पद्धतीने सगळा भुसा काढायचा आहे, अगदी हलकं हलकं काढायचं आहे. जोरात जर आपण असा झाडूला कंगवा फिरवला तर त्याचे जे पाते आहेत, जो काय झाडू आहे तो त्यातलं तुटू शकतं. त्याच्यामुळे हळूहळू हा जो भुसा आहे हा भुसा आपल्याला काढायचा आहे. तर पहा इतका भुसा त्याच्यातून निघाला आहे, हा वरतून वरतून काढलेला आहे. आणि जरा आतमध्ये काही असेल म्हणून मी पुन्हा हलक्या हाताने अशा पद्धतीने कंगवा फिरून घेत आहे. जितका भुसा काढणं शक्य आहे तितकाच भुसा काढायचा आहे, जास्त जोरामध्ये आपल्याला कंगवा फिरवायचा नाही. त्या भुस्याचं नंतर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व भुसा काढून घेतलेला आहे आणि आता जेव्हा सायली झाडू मारते तेव्हा ती खुश आहे, कारण की घर अगदी क्लीन आहे, स्वच्छ झालेलं आहे. आता राहिला प्रश्न आपल्याला हा झाडू आपण टिकवायचा कसा, कारण की झाडू नाही तरी 2-3 महिन्यातच तुटतो. तर त्याच्यासाठी ही टिप्स आपण वापरायची आहे, ती म्हणजे हा जो झाडू आहे हा झाडू पाठीमागे व्यवस्थितपणे बांधलेला असतो पण पुढे नाही. तर ही जी चिकटपट्टी आहे ही चिकटपट्टी आपण लावणार आहोत. पाठीमागे व्यवस्थित बांधलेला आहे पण इथे जे तार लावलेली आहे ना त्या ताराच्या बाजूने समोरून हा झाडू तुटून जातो. त्याच्यासाठी काय करायचं आहे, चिकटपट्टी पूर्ण ओपन करायची आहे आणि जिथपर्यंत तार आहे त्याच्या जर असं पुढपर्यंत आपल्याला हे असं गुंडाळून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण झाडू मारतो तेव्हा त्या तारेच्या इथे जास्त प्रेशर पडत नाही आणि त्याच्यावरून आपलं हे जे झाडूचे दांडे आहेत त्या निघत नाहीत. तर अशा पद्धतीने हा झाडू आपल्याला वापरायचा आहे आणि हा झाडू मग आपला 1 वर्ष पण चांगला टिकेल. आता राहिलं ह्या भुस्याचं करायचं काय, तर हा जो भुसा आहे आता आपण तर काय करणार, आपण तर फेकून देतो पण जे जुने माणसं आहेत त्यांना अगदी बरोबर माहिती असतं याचं काय करायचं आहे. तर मी अकालाच विचारते याचं काय करायचं ते. अका हे काय, अगं ह्या झाडूच्या बिया येतात, ह्या टाकायच्या पावसामध्ये मग झाडू येतात, मग आपण कापून घ्यायचे मोठे झाल्यावर त्याचा झाडू बनवायचा. ह्या झाडूच्या बिया आहेत ह्या पाऊस आला की जिथे खाली जागा असेल तिथे टाकायच्या, मग याच्यापासून झाड तयार होणार आणि त्याच्यापासून झाडू तयार होणार. बरोबर ना? हा बरोबर.